नमस्कार मैत्रिणींनो, खमंग मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. त्यासाठी ही कोथिंबीर घेतलेली आहे चिरून, बेसन पीठ घेतलेले एक बाउल, एक चमचा तांदूळ पिठी घेतलेली आहे, मीठ चवीनुसार तेल, पाणी आवश्यकतेनुसार, आणि मसाल्यांमध्ये लाल तिखट, हळद, जिरी, पांढरे तीळ आणि लसूण ठेचलेला. आता आपण कोथिंबीर घेणार आहोत, बेसन पीठ घेणार, त्यामध्ये आवश्यकता वाटली तर अजून आपण बेसन पीठ घेणार आहोत, एक चमचा तांदूळ पिठी. तांदूळ पिठीने वड्या खुसखुशीत होतात. चवीनुसार मीठ घेणार आहोत एक चमचा, आणि हे मसाले सगळे ह्याच्यात टाकून देणार आहोत. आणि हे मळून घ्यायचं, थोडस तेल टाकायचं, थोडस पाणी घेते मी. आता ही आपला गोळा तयार झालेला आहे. थोडस तेल ह्याच्यावर पळपुटावर लावून घ्यायचं, चिकटू नये म्हणून खाली. ही लाटून घ्यायची, तुमच्या जाळ आवश्यकतेनुसार जाड पातळ तुम्हाला जशा वड्या लागतात तसे हे लाटून घ्यायचं. मी चाळण घेतलेली आहे, चाळणीला आपण तेल लावून घेऊ म्हणजे खाली असं चिकटत नाही वडी. आणि हे पाणी गरम करून गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण हे असं ठेवून देणार आहोत. आता आपण यामध्ये ठेवून झाकण ठेवणार, एक 2 मिनटं फुल गॅसवर आणि एक 10 मिनटं लो फ्लेमवर ठेवून वड्या उकडणार आहोत आणि मग डीप फ्राय करणार आहोत. तुम्हाला शॅलो फ्राय करायचे असल्यास शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. आता आपले ह्या वड्या शिजलेल्या आहेत, आपण कट करून घेणार आहोत. तेल तापलेले मी तळण्यासाठी लोखंडाची कढई घेतलेली आहे. लो फ्लेमवर तळून घ्यायचं. लालसर तळून झालेले आहेत, आपण त्या काढून घेऊ.